திருக்கதி வைதிகிறேன் மயாதியக்கான பாரியத்துல ரொண்ணா வருவீங்க ஐயா அதே லோகே நான் கதமா போய் சம்பளம் மன போங்க कैगोष्टी सहज या बाकीच्या तरुण मंडळीला कीर्तनाकडे होण्याकरता ही विनोद मांडावा लागतात. वास्तविक पाहता भगवंत चक्रफेड आहे, त्यालाही शास्त्रयुक्त पद्धतीने निरूपण करताना मध्ये काही विषय आला तर त्याला अनुसरण मांडावं. आता लक्षात घ्या, 7 कोटी जपणं स्त्रीला पतीचं, 8 कोटी जप केलं की आपत्काळ टळतो. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, आपले ज्येष्ठ कीर्तनकार महाराष्ट्राचे प्रसिद्ध रामरावजी महाराज ढोक यांची गाडी जेव्हा ऍक्सिडेंट झाला, आजूबाजूचे 2 माणसं जागेवर गेले, पण बाबांच्या बालालाही धक्का लागला नाही. याचं कारण आहे, 8 कोटी जपानं आपत्काळ टळतो, ऍक्सिडेंट मध्ये माणूस मरत नाही. 9 कोटी जप केला की स्वप्नामध्ये देवाची झाकी होते. काही काही लोक स्वप्नामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करतात, स्वप्नामध्ये तुकाराम गाथा पारायण करतात, काही काही लोक स्वप्नामध्ये त्र्यंबकेश्वरला कुशावर्त तीर्थामध्ये स्नान करतात, काही लोक स्वप्नामध्ये पंढरपूरला चंद्रभागेचं स्नान करतात, काही काही सपनमा तमासा मगुत जात. पण मी तिकीट काढा नव्हतो म्हणे कणा दोष काही घुसणं म्हणजे नियम असा आहे, विस्तवाचा स्वभाव आहे. जाणून बुजून पाय ठेवला तरी चटका लागतो, न कळत ठेवला तरी चटका लागतो, तसा कणात उसकाही घुसणार तरी पापस्य, तिकीट काढी घुसणार तरी पापस्य. तसा एवढ्या लांब जाऊन जर लोक त्र्यंबकेश्वरला तमाशा पाहत असतील तर वाईट आहे. त्याच्याकरता तमगुण. आता भगवंताच्या कृपाशी तम आशा, तम म्हणजे नरक, नरकाची ज्याला आशा तो तमाशा. वास्तविक पाहता वारकरी संप्रदाय या गोष्टी करत नाही. वारकरी संप्रदायाला फार नियम आहे, आणि वारकरी संप्रदायाचा जेवढे वारकरी आहेत गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ते अभक्ष भक्षण करत नाही, मद्यपान सेवन करत नाही, प्रकाश्रीला माते समान मानतात, गळ्यामध्ये तुळशीची माळ असते, एकादशी व्रत करतात, पंढरपूरची वारी करतात, त्र्यंबकेश्वरची वारी करतात, अशा जेवढ्या वारकऱ्यांचे नियम असतील तेवढ्या नियमांचं जे पालन करत असतील त्या वारकऱ्यांच्या कीर्तनकारांच्या चरणावर आमचं पुन्हा पुन्हा मस्तक आहे. विठ्ठल लक्षात घ्या, 10 कोटी जप केला की देव सकाळी काकड आरती करण्याकरता उठवतो, 11 कोटी जप केला की देव 5 मिनिटं दिसतात, 12 कोटी जप केला की देव 20 मिनिटं दिसतात, ओळख पटत नाही. आपल्या जवळ येऊन 20 मिनिटं बसतात तरी ओळखू शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराज देव आपल्या जवळ येऊन 20 मिनिटं बसतात तरी ओळखू शकत नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना 36 वर्ष टाळा बसू दिला नाही. आणि 36 वर्ष अशा पद्धतीने नाथांच्या घरी सेवा करायची, त्या पंढरपूरच्या कृपेने नाथ बाबांना 36 वर्ष टाळा बसू दिला. आपण किस गेली मे गरबाला, आपला निस्ता हरिपाठ पाडशी तरी गाव मग 1 नंबरला चाडशी कोण जागेत नाही राव. म्हणून ध्यान द्या, 13 कोटी जप केला, रामाचा जप केला की राम तुमच्याशी बोलतील, भगवान नवनाथांचा जप केला की नवनाथ तुमच्याशी बोलतील, भगवान महादेवांचा जप केला की महादेव तुमच्याशी बोलतील, असा 13 कोटी ज्यानं जप केला त्याला देवाचा साक्षात्कार होतो. आता कोणालाही साक्षात्कार होतो, मला एक दुया मग भेटणार तो म्हणे मालकरी शाही बाबा दिगच म्हणे, म्हणतात जपतीन गाडीतून मागे फिर राणी ऐकतून बाप बरी का तो बाराट शाहीबा दिग राहतो. म्हणून ध्यान द्या, तुकोबांचा एक शब्द लक्षात घ्या, लटिक्या माझी भला म्हणे म्या देव पाहिला. काहीतरी थपा मारू नका, देव पाहणाऱ्याची अवस्था तुकोबारांनी आपल्या अभंगातून सांगितलेली. आता कुठे द्यावे म्हण तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला, अवघा झाला शे आनंदू, किंवा तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, किंवा देव पाहावया गेलो तेथे देवची उणी ठेलो. ही देव पाहणाऱ्याची अवस्था आहे. वारकरी संप्रदाय श्रेष्ठ संप्रदाय, या वारकरी संप्रदायामध्ये दिशाभूल कोणाचीही केली जात नाही.
या ठिकाणी फक्त श्रद्धा वाढवली जाते, अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावलं जातं, आपण अशी जे ठावे ते इतरांशी शिकवावे, शाने करून सोडावे सकळ जण, ही एवढीच परंपरा वारकरी संप्रदायाची आहे. याच्याकरता ध्यान द्या, आपला विषय लक्षात घ्या भगवंताच्या कृपेने. 13 कोटी जप मदनराय शर्मानं साखरीचा नाम निजामपूर जैतानाचा द्वारकेला गेला, त्यानं 13 कोटी जप पूर्ण केला आणि रुक्मिणी मातेचा साक्षात्कार झाला. विचारलं बाबा कुठून आला, म्हणे धुळे जिल्ह्यामध्ये साक्री तालुका आहे, निजपूर माझं गाव आहे, मदनराय शर्मा माझं नाव आहे आणि भगवान गोपाळकृष्णांच्या दर्शनाला आलो. बाबा तुमचं महाराष्ट्र राज्याचं भाग्य. महाराष्ट्र राज्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पैठण नगरीमध्ये गोदावरी नदी काठीवरती शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्याकडे जो श्रीखंड आहे तो भगवान गोपाळकृष्ण आहे एवढा पत्ता दिला आणि मदनराय शर्मा तिथून दरकोस दर मुक्काम वेळ कमी असल्यामुळे लवकर पैठणला पोचला. बाकीचे विषय डिलीट मारू. मोबाईलची मेमरी जर फुल झाली तर बाकीचे नंबर डिलीट मारावे. काही काही लोक मोबाईल वापरतात, त्यांना मोबाईल वापरताना कोणले मोबाईल लावू ते बी समजत नाही. मी तुम्हाला सांगतो म्हाताऱ्या माणसाला कळत नाही, हे लहान लहान पोरं खूप सुंदर अशा पद्धतीने मोबाईल शेटिंग करतात. परवाच्या दिवशी माझं घोडेगाव चौकीला कीर्तन होतं, नेमकं ज्याने तारीख दिली ते म्हातारं गेलं हरिपाठाला निघून, मोबाईल लावला चार्जिंगला. मी तळमळ करत होतो, 6 वाजले फोन येत नाही, काय करावं, निघायचं की नाही. मी फोन लावला तो फोन उचलला नातवाना, म्हणतो आलो, तो म्हणे आलो, म्हणतो कोण बोलतोय, तो म्हणे नातू बोलतोय, म्हणतो कोणाचा, तो म्हणे बाबाचा, म्हणतो फोन कुठे लागला, तो म्हणे कानाला, म्हणतो तू कुठून बोलतोय, तो म्हणे तोंडातून. म्हणजे इथले आबुरलेच असते आपण. या पोरांच्या नांदी लागलं म्हणजे काही चेष्टेचा विषय नाही. या पोरांनी त्या व्हॉट्सअपमुळे काय काय सत्यानाश केला त्यांनाच माहिती. आता 5-7 दिवसापूर्वी महाराज एक आमच्या धुळ्यात बर्फाच्या कारखान्यातून सायकलीवर बर्फ घेऊन चालला होता. आता नेमकं ते बर्फ घेऊन जात असताना सायकलीवरचा बर्फ पाजरीतून सटकला, सायकल पडली, ते पोरग पडलं, बर्फ पडला, एक पोरग दुसरं पळत आलं, त्याला फोटो काढला आणि व्हॉट्सअपला सोडला. धुळ्यामध्ये बर्फाची लादी पडल्यामुळे 2 दिवस थंडीची लाट वाढणार. आता हो बर्फ पडणार आणि थंडी वाढणार काही संबंध आहे का? पण काहीतरी विचारवंत काहीतरी करतात मनोरंजन म्हणून. आता ध्यान द्या, आपला विषय लक्षात घ्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपेने मदनराज शर्मा द्वारकेवरनं आपला जेव्हा पैठण नगरीत पोचले, दरवाज्यात घुसणार एक गडी माणूस खांद्यावरती कावड घेऊन चालले होते. नेमकं यांनी त्यांनाच अडवलं. तुमची माझा जर ओळख नसेल तर नेमकं कधी कधी असंच घडतं, ज्या गावात घुसल्यानंतर त्यांनाच विचारावं की इथून अमुक अमुकाचं घर कुठे आहे. नेमकं त्यांना पाहिलं आणि अडवलं, हो गडी माणसा एक मिनटं थांबा, नेमकं तो श्रीखंड्या. म्हणजे इथं शांती ब्रह्मनाथांचं घर कुठे आहे? त्या श्रीखंड्याने विचार केला, हा माणूस खानदेशातला आहे आणि आपला खानदेशला माणसे कोठे बी या तरी तर डिवाई काही जातच. या लगिनली बी गेलात महाराज तरी 400 पत्ता घेतस. साधायत का आपला? एकनी तर नवरीनं बापल्या हाराही टाकवतो. त्याला टाक जमेल होता, येणे तेलबाला लिहिलं मला, या नवरीने गी येणे तेलबाला लिहिलं का बट म्हणे आधी खेळवाली बडा पैसा हराय येऊ. म्हणजे ध्यान द्या भगवंताच्या कृपेने, काही गोष्टी सावधगिरीने करत राहा. आता खानदेशाच्या माणसाचा अभ्यास तुम्ही किती केला, देव झाले महाराज गोरख महाराज या